बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित कादंबरी फातेमा भाग चौथा वीस मिनटात युसुप परत आला त्याच्यासोबत चार महिला आणि तीन पुरुष होते लहान मुले सोबत नव्हती ती कदाचित झोपली असावीत एक स्त्री इसुपची बायको होती काही वेळापूर्वी आम्ही तिला पाहिलं होतं बाकी तीन स्त्रिया आणि तीन पुरुष कोण आहेत हे, हे माहीत नव्हतं शंकर अजून आला नव्हता तो बाहेर सुरेशच्या त्याच्या साथीदारांच्या आणि बाकी सर्व पोलीस शिपायांच्या जेवणाची व्यवस्था पाहत होता वाघमारे साहेबांनी सर्वांना बसायला सांगितलं सर्वजण एक एक खुर्ची स्वतःकडे घेत बसले त्यांच्यासमोर वाघमारे साहेब बसले मी बाजूला थोड्या अंतरावर बसलो वाघमारे साहेब सर्वांच्या चेहऱ्याहून एक नजर फिरवीत बाहेर पाहू लागले बाहेर नजर जाताच एक शिपाई जाडस रजिस्टर घेऊन धावत आला पोलीस खात्याची हीच तर खरी शिस्त आहे इथं न सांगता सर्व गोष्टी होत असतात बारीक सारीक आदेश देण्याची गरज भासत नाही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कधी काय लागेल हे शिपाई बरोबर ओळखतात साहेबांच्या समोर सात आठ व्यक्ती बसले आहेत आणि साहेब आपल्या शिपायाकडे पाहतात तेव्हा साहेब आता या लोकांचे जबाब घेणार हे त्या शिपायाला बरोबर समजले तो जबाब नोंदवून घ्यायला रजिस्टर घेऊन हजर झाला एका व्यक्तीकडे पाहत साहेब बोलू लागले आपलं नाव कासिम हात जोडून नमस्कार करत कासिमने उत्तर दिले कुठे राहता पुण्याला साहेब पुण्याला मग इथं कसे इसुफला भेटायला आलोय साहेब युसुफकडे पाहत कासिमने उत्तर दिले हा युसुफ तुमचा कोण इसुफकडे अंगुली निर्देश करत वाघमारी साहेबांनी विचारलं मित्र आहे मित्र मित्राला कोणी असं भेटायला येतं का वाघमारे साहेबांच्या आतील पोलीस जागा झाला त्यांना कासिम खोटं बोलतोय हे जाणवलं घाबरत कासिमने युसुफकडे पाहिलं युसुफने हातानेच कासिमला दिलासा देत घाबरू नकोस असं खुनावलं कासिमला थोडा धीर आला वाघमारे साहेबांकडे पाहत युसुफ हा माझा दूरचा नातेवाईक आहे पण आम्ही नातेवाईक कमी मित्र अधिक आहोत असं सांगितलं वाघमारी साहेबांचं समाधान झालं असावं त्याने दुसऱ्या व्यक्तीला विचारलं तुम्ही कोण इथं कसे साहेब हा माझा छोटा भाऊ विकास शंकर हॉलमध्ये येते म्हणाला नागपूरला असतो सरकारी नोकरी करतो आज सकाळीच रजा टाकून आला आहे वाघमारी साहेबांच्या सोबत माझी नजर पण विकासला निहाळू लागली गोरा रंग बळकट शरीर पोलीस करतात तशीच केस रचना छातीवर शर्टाच्या आत गुंड्याच्या आधारे अडकवलेला सोनेरी रंगाचा गॉगल दिसत होता गॉगलची एक सोनेरी रंगाची काडी बाहेर डोकावत होती निळ्या पॅन्टवर पांढरा शर्ट शोभून दिसत होता शर्ट कमरेत पॅन्टच्या आत घातलेला होता कमरेवर चांबड्याचा बेल्ट सोनेरी रंगाच्या बक्कलच्या सहाय्याने अजूनच शोभून दिसत होता पोट थोडेसे सुटलेले होते पण विकासच्या एकूण व्यक्तिमत्वाला शुभून दिसत होते उजव्या आणि डाव्या दोन्ही हातात सोन्याच्या दोन दोन अंगठ्या दिसत होत्या गळ्यात पण सोन्याची साखळी दिसत होती कुठे नोकरी करता आपण आता वाघमारी साहेबांच्या आवाजातील पुलीशी जरब दिसत नव्हती शेवटी सरकारी नोकरदार मंडळी एकमेकांचा आदर करणारच पुढे होत विकासने वाघमारे साहेबांच्या हातात हात देत स्मित करत सांगितलं सर मी विकास नागपूरला महसूल खात्यात आहे विकासच्या उत्तराने वाघमारे साहेब थोडेसे चमकलेच नकळत त्याने आपल्या डाव्या हाताने आपला डावा कान खाजवला त्यांची कृती मला बरोबर समजली उकल न होणाऱ्या एखाद्या घटनेचा धागा दोरा सापडला की वाघमारे साहेब डावा कान खाजवतात पण त्यांनी ही बाब विकासला कळू दिली नाही विकास हात हातात घेऊन थोडे खालीवर करून हसत हसत विकासला परत बसायला सांगितले आता तिसऱ्या व्यक्तीची बारी होती त्याच्याकडे साहेब पाहू लागले काही विचारायच्या आत तो बोलू लागला मी महेश मुंबईला असतो मंत्रालयात आहे विकासने वाघमारे साहेबांच्या सोबत करत उत्तर दिलं थोड्या उत्साहात साहेबांनी महेशचा हात हातात घेतला वाघमारे साहेबांनी परत कान खाजवला मला नवीन कोढे पडले वाघमारे साहेबांना काय माहिती मिळाली असेल विकास आणि महेशचा या फातेमा प्रकरणाशी काही संबंध असेल का वाघमारे साहेबाने आपला मोर्चा आता महिलांकडे वळवला तिने महिलांनी एकाच वेळी खुर्चीतून थोडंसं उठत साहेबांना दोन्ही हात जोडत नमस्कार घातला येसुफची पत्नी मागच्या बाजूस त्यांच्यापासून दोन खुर्च्या सोडून बसली होती तिने कसलीच हालचाल केली नाही खाली पाहत बसून राहिली वाघमारे साहेबांनी युसुफच्या पत्नीकडे न पाहताच समोर बसल्या तिन्ही स्त्रियांवर एक ओझरती नजर टाकली सर ही माझी पत्नी विकासने एका स्त्रीकडे बोट करत ओळख करून दिली त्या स्त्रीनेही परत एकदा हात जोडून नमस्कार घातला मी मंगला दुसऱ्या स्त्रीने आपला स्वतःचा परिचय करून दिला त्याचवेळी विकासने ही मंगला आपली पत्नी असल्याचे सांगितलं तिसरी स्त्री कासिमची पत्नी होती हे वेगळं सांगण्याची गरज भासली नाही तिच्या कपड्यावरून ती मुस्लिम स्त्री आहे हे आपोआप दिसत होतं कासिमने मध्येच उठत ही बीबी त्याची बायको असल्याचे सांगितले अच्छा म्हणजे कासिमच्या बायकोचे नाव बीबी आहे तर वाघमारे साहेबांकडे पाहत युसुफने मागे बसलेली स्त्री त्याची बायको असल्याचे सांगितले आयशा तिचे नाव हात जुडून नमस्कार न करता उजवा हात आपल्या कपाळा लावत आयशाने साहेबांना सलाम केला सलाम करताना आता प्रथमच तिचा चेहरा दिसला गोरा रंग सरळ नाक काळे भोर डोळे मानेला वळसा घालून समोर छातीवरून सरळ खाली येऊन मांडीवर वेटोळे घालून विसावलेले मोकळे केस लाईटच्या उजेडात आयुष्याचं रूप मोहक दिसत होतं काही काळ का होईना पण माझी नजर आयशावर खिळली होती वाघमारे साहेबांची अवस्था ही माझ्याहून वेगळी नव्हती ते पण ऐशाला एक टक पाहत होते आमच्या अशा पाहण्याचा ऐशावर काहीच परिणाम झाला नाही सर आज का खाना इसनेही बनाया था युसुफने खुलासा केला कल आप इसके हात की बिर्याणी खाके देखे या चाटते रे जाओगे आम्ही वाहनावर आलो हा युसुफ जरा आगाऊपणा करत आहे की काय असं वाटू लागलं आम्हाला इथून जायचं होतं हे नक्की इथं मुक्काम करण्याची तयारी करून आम्ही आलो नव्हतो पण हा बहादर तर उद्याच्या जेवणाची तयारी करून बसला आहे ते पण दुपारच्या एक वेळ सकाळचा चहा नाश्ता करून जा असं म्हणाला असता तर आम्ही समजू शकलो असतो फातेमाच्या बाबत विचारपूस करायला उशीर झालाच तर घटकावर फार्म हाऊसवर विश्रांती घेऊन जाता आला असतं पण हा युसुफ तर दुपारच्या जेवणापर्यंत आम्हाला थांबू पाहत आहे नक्की पाणी कुठे मुरते आहे हे आता तरी कळायला काही मार्ग नाही जेवण फार रुचकर होतं अशी दाद द्यायला साहेब विसरले नाहीत पण दुपारच्या जेवणापर्यंत थांबू शकत नाही हे सांगायला साहेब विसरले नाहीत आयशाने किंचित मान वर करून वाघमारे साहेबांकडं पाहिलं मिटलेले ओट विलग झाले तोंडातून शब्द बाहेर पडले नाही साहेब आपके नसीब में मेरे हाथ से दोपहर का खाना लिखा हुआ है हमें खिदमत का मौका दिए बगर आप जा नहीं सकते आता मात्र वाघमारे साहेबांनी मी गोंधळून गेलो आयशानं केलेलं हे विधान ऐकून कानावर विश्वासच बसेना दोघेही नवरा बायको अशक्य अशी विधाने करीत होते थोडा अस्वस्थ झाल्या साहेबांनी आपले दोन्ही हात एकमेकावर घासले साहेब थोडे नर्वसही झाले युसुफला पाणी आणण्यासाठी पाठवून माझ्याकडे पाहू लागले साहेबांच्या नजरेतील बेचेनी साफ दिसत होती युसुफने चार ग्लास आणि पाण्याने भरला मोठा जग आणला साहेबांच्या बाजूच्या खुर्चीवर तीन ग्लास ठेवून उरल्या चौथ्या ग्लासमध्ये पाणी ओतून साहेबांना दिले साहेबांनी ग्लास घेताच सा, दुसरा ग्लास भरून मला पण पाणी दिले पाणी पिऊन होताच साहेबांनी एक मोकळा श्वास सोडला शिपायाकडे हात करताच त्याने रजिस्टरमधून काही फोटो काढून साहेबांच्या हातात दिले हातातील दिल फोटो सर्वांना दाखवून साहेबांनी विचारले या फोटोतील बाईला तुम्ही ओळखता का सर्वांनी डोकावून फोटो पाहिला सर्वांच्या चेहऱ्यावर आपण या बाईला ओळखतो असं भाव आले सर ही फातेमा साहेबांची पत्नी आहे विकासने सांगितले विकासच्या पत्नीने विकासच्या बोलण्यास तुजोरा देत आपण ही फातेमाला ओळखत असल्याचं सांगितलं महेश आणि त्याची पत्नी पण फातेमाला ओळखत होती एकदा फातेमा महेशच्या घरी येऊन गेली होती हेही सांगितलं कासिमला परत फोटो दाखवत फातेमाला ओळखतो का असं विचारलं त्यानं ओळख असून पुण्यात फातेमा राहत होती तिथे जवळच वेगळ्या घरात कासिम राहत असून फातेमाच्या आणि कासिमच्या बायकोचे एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं सा। हेही सांगितलं काहीतरी आठवल्यासारखं का करत वाघमारे साहेबांनी महेशला विचारलं हा विकास या शंकरचा भाऊ हा कासिम युसुफचा नातेवाईक आणि मित्र पण परंतु तुम्ही इथे या फार्महाऊसवर कसे वाघमानी साहेबांच्या चाणकक्षेपणाचे कुतूहल वाटले हा प्रश्न मला पडला नव्हता पण साहेबांच्या नजरेतून सुटला नव्हता सर मी आणि हैदर साहेब चांगले मित्र आहेत है। मंत्रालयात हैदर साहेबांच्या येणे जाणे असायचे कधीकधी आमची समोरासमोर भेट व्हायची एक दोन वेळा माझ्याकडेच त्यांचे काम निघाले यातून आमचे संबंध वाढले पुढे सतत हैदर साहेबांचे काम माझ्याकडे निघू लागले सतत भेट होऊ लागली या भेटीचं रूपांतर नंतर मैत्रीत झालं कसले काम वाघमारे साहेबांनी पुढचा प्रश्न विचारला तसे सोबतच्या स्त्रियांमध्ये चुळबुळ सुरू झाली बोलणं वाढत चाललं होतं घड्याचा काटा पुढे सरकत होता स्त्रिया जाम कंटाळ्या होत्या भिंतीवरच्या घड्याकडे पाहिले रात्रीचे बारा वाजत आले होते ही वेळ कसल्याही चौकशीसाठी योग्य नव्हती स्त्रियांना ताटकट ठेवत चौकशी करण्याची तर अजिबात नव्हती आपण नंतर बोलू मयेच्या खांद्यावर हात ठेवत साहेब चालू लागले आम्ही सर्वजण हॉलच्या बाहेर आलो थंड वारा वाहत होता जेवणानंतर सर्वजण सुस्तावले होते सुरेश आणि त्याचे साथीदार सिगारेट पीत बसले होते एक दोन जण तंबाखू चगळत होते पोलीस कर्मचारी जेवणानंतर आराम करत खुर्च्या सोडून खाली सतरंजवर आडवे झाले होते आम्हाला बाहेर आलेलं पाहून सर्वजण गडबडने स्वतःला सावरत उभे राहिले वाघमारे साहेबांनी त्यांच्या ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगितले थोड्याशा नाखुशीनंच पोलीस जीपचा चालक उठला सर आपला फोन कुठे आहे युसुफने साहेबांना आठवण करून दिली आश्चर्याने माझ्याकडे पाहत वाघमारे साहेब स्वतःचे पू लागले साहेबांचा सा मोबाईल फोन साहेबांच्या खिशात नव्हताच इतका वेळ झाला तरी फोनची आठवण झाली नव्हती माझा फोन माझ्या खिशात होता पाच वाजल्यापासून आत्तापर्यंत माझाही फोन शांतच होता कोणाचा फोन आला नव्हता की एक मेसेज आला नव्हता आश्चर्याने वाघमारे साहेब आणि मी एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो सोबत असणाऱ्या शिपायाकडे पाहत वाघमारी साहेबाने आपला मोबाईल फोन गाडीतच आहे का पहा अशा अर्थाची खून केली पोलीस शिपाई गाडीकडे गेला एखादा दुसरा मिनिट गेला असेल शिपाई फोन घेऊन धावला साहेबाने फोन हातात घेऊन एक नजर फोनच्या स्क्रीनवर टाकली त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन येऊन गेलेले होते फोन न घेतल्यामुळे एखादा मेसेज आला असावा मेसेज तपासून पाहणं आवश्यक होतं साहेबांनी मेसेज बॉक्स उघडला दोन मेसेज आलेले होते मोबाईलमधील आलेला संदेश जसजसा वाचत गेले तसतसा साहेबांचा चेहरा आश्चर्याने चेह भरून गेला एकदा माझ्याकडे आणि नंतर युसुफकडे पाहिले युसुफ मंद हसत होता त्याच्याशा गूढ हसण्याचे मला नवल वाटले काही न बोलता साहेबांनी त्यांचा फोन मला दिला मेसेज बॉक्स उघडा होता हळूहळू मेसेज हल� वाचू लागलो फोनमध्ये आलेला हा संदेश वाचून मी ताडकन उडालोच माझं लक्षही यसूपकडे जातात तो अजूनच गुढ हसू लागला राज्याचे महसूल मंत्री उद्या याच फार्म हाऊसवर येणार होते त्यांच्या बंदोबस्ताचे आदेश वाघमारे साहेबांना आले होते गरज भासल्यास अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवायला परवानगी दिलेली होती दुसरा मेसेज महसूल मंत्र्यांच्या पी एनचा होता महसूल मंत्र्यांचा हा खाजगी दौरा असून या दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आलेली आहे मोजक्या लोकांशिवाय या दौऱ्याची माहिती कोणालाही दिलेली नव्हती वाघमारी साहेबांनी आहे तिथेच म्हणजे याच फार्म हाऊसवर थांबून बंदोबस्त पाहायचा होता मंत्र्यांची खाजगीत भेट घेण्याची वेगळी सूचना होती हाऊसच्या देखभालीसाठी नियुक्त असणारा एक साधा नोकर युसुफ आणि त्याची पत्नी आयशा अधिकार वाणीने पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात तुम्हाला इथेच या फार्म हाऊसवरच थांबायचं असून उद्या दुपारचं जेवण इथेच या फार्म हाऊसवर करायचं आहे त्यांचं हे विधान सत्यात उतरत होतं वाघमारे साहेबांना आता रात्र फार्म हाऊसवर घालण्याशिवाय पर्याय नव्हता वाघमारे साहेबांना रात्रीच फार्महाऊस सोडून जायचं होतं पुढील तपास नंतर करायचा होता पण आता युसुफचं म्हणणं खरं ठरत होतं का कोणास ठाऊक वाघमारे साहेबांना यात आपला पराभव झाल्यासारखं वाटलं युसुफ मात्र विजयी मुद्रेने स्मित करीत निघून गेला वाघमारे साहेबांनी नाखुशीने सर्वांना रात्रीचा मुकाम इथेच करायचा असून सर्वांना विश्रांती करण्यास सांगितलं पोलीस शिपायांना आनंद झाला रात्रीची भटकंती वाचली होती भरपेट खाऊन आराम करायला मिळणार होता सुरेश आणि त्याच्या साथीदारांना या बदलाचा काही एक परिणाम झाला नाही त्यांनी पटापट -पत एक एक बेड पकडून झोपायची तयारी सुरू केली फार्म हाऊसच्या मुख्य रस्त्यावर गेटला कुलूप घालून सर्वजण झोपायची तयारी करू लागले माझ्या आणि वाघमारे साहेबांच्या झोपण्याची सोय हॉलला ला लागून असल्या रूममध्ये केली होती उशीर झालाच होता पलंगावर आडवे पडताच झोप लागली सकाळी लवकर जाग आली नित्यकर्मा टोपून चहाची वाट पाहत झाडाखाली टाकल्या खुर्चीवर बसून राहिलो थोड्याच वेळात वाघमारे साहेब माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसले साहेबांचा सा एक शिपाई आम्हाला चहा देऊन निघून गेला झोप छान लागली होती आता मस्त फक्कड चहा मिळाला चहा पिऊन जरा तरतरी आली सुरेश आणि त्याचे साथीदार जवळपास दिसत नव्हते सोबत आलेले एक एक पोलीस शिपाई सकाळचे विधी उरकून तयार होत होते सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वजण सज्ज झाले मंत्री महोदय कधी येणार होते याची अजून निश्चित माहिती मिळाली नव्हती विकास आणि महेश दोघांनी मला आणि साहेबांना नमस्कार करत जवळच खुर्ची टाकून बसले मला आठवले विकास नागपूरला महसूल विभागात सेवेत आहे हा महेश मुंबईला मंत्रालयात महसूल खात्यात कामावर आहे आज नेमके महसूल मंत्र्यांचा दौरा आहे हा निव्वळ योगायोग आहे की पूर्वनियोजित कार्यक्रम आहे साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही कामगारांना घेऊन एक छोटा मालवाहू ट्रक आला ट्रकमधून भाजीपाला आणि राशन आणले होते ट्रकसोबत युसुफ होता कामगारांना सर्वसामान किचनमध्ये ठेवायला सांगून युसुफ त्याच्या खोलीकडे निघून गेला काही वेळात परत येऊन ट्रक चालकास त्याचे भाडे देऊन सायंकाळी पाचच्या सुमारास सोबत आणल्या कामगारांना परत न्यायला येण्यास सांगितले ट्रक निघून गेला युसुफ आणि शंकरने दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली किती लोकांचा स्वयंपाक होणार होता हे त्यांनाच ठाऊक वाघमारे साहेब मी विकास आणि महेश एकत्रच बसलो होतो आमचा चहा नाश्ता झाला होता इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता वाघमारे साहेबांनी मूळ मुद्द्यालाच हात घातला रात्री महेशसोबतचे बोलणे अर्धवट राहिले होते मिस्टर महेश वाघमारे साहेबांनी बोलायला सुरुवात केली रात्री तुम्ही साहेबांविषयी काहीतरी सांगत होतात आपले बोलणे अर्धवटच राहिले होते हो सर महेशने होकार दिला रात्री उशीर पण खूप झाला होता ना तर मला असे सांगा तुमचे हैदर साहेब काम काय करायचे तुमच्याकडे त्यांचं कसलं काम निघायचं हैदर खूप मोठ्या मनाचा माणूस आहे सर एक एक सच्चा मित्र आहे तो गरीब श्रीमंत भेद न करता कोणाचेही कसलेही काम तो आनंदाने करतो मंत्रालयात पण तो सर्वांचा परिचयाचा झाला आहे सर असं पण नेमकं काय काम करायचे उत्पन्नाचं सा साधन काय वाघमारी साहेबांनी आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारला महेशने हैदरबाबत बरीच माहिती द्यायला सुरुवात केली उत्पन्नांचे म्हणाल तर भरपूर स्तोत्र आहेत हॉटेल आहेत मॉल आहेत वेगवेगळ्या शहरात असे फार्म हाऊस आणि शेती आहे रिअल इस्टेटचा खूप मोठा व्यवसाय आहे मोठमोठ्या जमिनी इमारती खरेदी करून त्या परत विकायच्या योग्य किंमत मिळत नाही असं वाटलं तर जमीन किंवा मोठ्या इमारती स्वतःकडे ठेवून त्यावर स्वतःचा व्यवसाय उभारायचा जमीन शेतीलायक असेल तर फार्महाऊस उभारायचा शेतीलायक नसला तर एखादा मॉल अथवा हॉटेल काढायचा इमारतीच्याही बाबतीत असंच काहीसं करायचं न विकलेल्या इमारती वेगवेगळ्या वेग कामासाठी वापरायच्या हैदरबद्दल माहिती ऐकून है मला आश्चर्यच वाटलं एकदा या हैदरला भेटलं पाहिजे असं राहून राहून वाटू लागलं ला। आता हा है हैदर कुठं असेल असं विचारायचा मोह होत होता पण वाघमारी साहेब स्वतः प्रश्न विचारत असताना आपण मध्येच प्रश्न विचारणं उद्धटपणाचं होणार होतं म्हणून मी शांत बसून राहिलो किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता स्वयंपाक सुरू होता पुलिस शिपाई वेगवेगळ्या जागी पहारा देत उभे होते सोबत आणल्या पोलीस जीप एका बाजूला दूर उभ्या केल्या होत्या सुरेश आणि त्याच्या साथीदारांचा पत्ता नव्हता वाघमारे साहेबांनी त्यांना कुठे ठेवले होते हे मलाही माहीत नव्हते त्यांच्या बाबतीत काही विचारावेसेही मला, विचारा मला वाटले नाही बराच उशीर होत आला होता, होता। सकाळचे अकरा वाजून गेलेले बसल्या बसल्या पाठीला कळ लागली पाय मोकळे करण्याच्या इराद्याने मी खुर्चीतून उठून थोडं बाजूला झालो चार पावलं पुढं गेलो असेन नसेन माझ्या मागोमाग वाघमारे साहेब विकास आणि महेश तिघेही उठले माझ्या मागोमाग तेही पाय मोकळे करण्यासाठी हळूवार पावले टाकत चालू लागले नागमोडी वळणं घेत ज्या मार्गाने आम्ही फार्महाऊसवर आलो होतो त्या रस्त्याने चालत चालत आम्ही फार्महाऊसच्या मुख्य गेटवर आलो गेटच्या आतल्या बाजूस दोन शिपाई पहारा देत उभे होते कलम केलेली आंब्याची आणि फुलांची भरपूर झाडे असल्याने गेट बाहेर लोकांना आत काय चालले आहे हे लवकर कळणार नव्हते रोज सुरू असते तशीच वाहतूक बाहेरच्या मुख्य हायवेवर सुरू होती गेटजवळच झाडांच्या सावलीत लाकडावर आकर्षक नक्षी काम केलेली दोन बाकडी होती आम्ही सहज त्या बाकड्यावर जाऊन बसलो चालत असताना कोणीच काही बोललं नव्हतं आजूबाजूचा परिसर नजरेखालून घालत आम्ही गेटजवळ पोहोचलो होतो किंचित भूक लागल्यासारखं वाटत होतं काहीतरी खाऊन घ्यावं असं साहेबांना सांगावं असं मनात येत असतानाच दुरून दोन पुलीस शिपाई येताना दिसले एकाच्या हातात पाण्याचा जग आणि ग्रास होते दुसऱ्याच्या हातात एक टोपलं होतं दोघेही जवळ आले हातातील टोपले खाली ठेवत सर आंबे आहेत असं सांगून अदबीने मागे सरकला दुसऱ्या शिपायाने हातातील ग्लास आणि जग टोपली शेजारी ठेवले आंब्यासोबत टोपलीत आंबे कापण्यासाठी एक बत्तईसारखा चाकू होता आंबराईत बसून आंबे खाण्याची मजा काही आवरच असते आंबे कापून देण्यासाठी एक शिपाई पुढे झाला वाघमारे साहेबांनी त्याला थांबवत परत जाण्यास सांगितले दोन पावलं मागे जात एका पायावर इमारतीकडे वळून दोघेही शिपाई निघून गेले एक आंबा हातात घेऊन तो न कापताच लहान मुलासारखे खाऊ लागले आंबा गोड आणि चवदार होता विकासने पण माझे अनुकरण केले महेश आणि साहेबांनी चाकूने आंबे कापून खाल्ले आंबे खात खात बराच वेळ गेला आता भूक थोडी शमली होती बारा वाजत आले होते वाघमारे साहेबांचा फोन वाजला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन होता पुढील दहा ते पंधरा मिनिटात मंत्री महोदयांचे आगमन होणार होते लगबगिने साहेब उठले महेश पण गडबडने इमारतीकडे पळाला त्याचंही घाईनं पळणं मला जरा विचित्रच वाटलं महेशच्या अशा पळण्याने साहेबांना पण नवल वाटलं गेटवरली शिपायांना सूचना देऊन साहेब परत वळले चालत चालत विकास मी आणि वाघमारे साहेब इमारतीकडे निघालो हॉलच्या प्रवेशद्वारावर स्वागताची तयारी केलेली दिसत होती एका टेबलावर रंगीत कपडा टाकून त्यावर आठ दहा फुलांचे बुके ठेवले होते गुलाबाची फुले होती हॉलमधून सुवासिक अत्तराचा वास येत होता हॉलमध्ये सुवासिक अत्तर फवारले असावे दुपार असूनही उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती सभोवताली झाडांची गर्दी होती याचाच परिणाम असावा दुरून पोलीस सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला असे सर्वजण अलर्ट मोडवर आले हळूहळू आवाज वाढत जाऊन मंत्री महोदयांच्या गाड्यांचा ताफा गेटमधून आत आला पुढे एक पोलीस जीप होती त्यामागे मंत्र्यांची गाडी होती मंत्र्यांच्या गाडीच्या मागे अँब्युलन्स होती तीनच गाड्या समोरील पोलीस जीपमधून अधिकारी उतरले एका अधिकाऱ्याने मंत्र्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला मंत्री महोदय खाली उतरले आज प्रथमच त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला कमी वयाचा तरुण आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा नेता अशी त्यांची ख्याती होती खाली उतरताच त्यांनी चारी बाजूला आपली नजर फिरवली कोणाला तरी ते शोधत असावेत असे वाटले इतक्यात हॉलमधून निळ्या पॅन्टवर इन केलेला पांढरा शुभ्र शर्ट घातलेला युसुफ समोर आला गळ्यात आकाशी रंगाची टाय होती टायसोबत सोनेरी टायपिन होती हातात महागडे घ्याळ होते हाताच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या होत्या पायात काळे बूट होते एखादा राजकुमार दिसावा असा हा युसुफचा अवतार पाहून माझ्यासह वाघमारी साहेबांना धक्काच बसला काल दुपारचा युसूफ रात्री जेवण करताना आम्हाला पाणी आणून देणारा युसूफ जेवणानंतर अदबीने आम्हाला माहिती सांगणारा युसूफ आज दुपारच्या जेवणापर्यंत वाघमारे साहेबांना थांबावे लागणार होते हे अधिकारवाणीने सांगणारा युसूफ आणि आत्ता आता हातात फुलांचा भला मोठा बुके घेऊन मंत्र्यांच्या स्वागताला हजर असणारा युसूफ यांच्या जमीन आसमानचा फरक होता मला चक्कर येते की काय असं वाटून बाजूच्या झाडाचा आधार घेत उभा राहिलो वाघमारी साहेबांची अवस्था माझ्याहून काही वेगळी नव्हती ते पण युसुफकडे आवासून पाहतच राहिले हसत हसत युसुफने मंत्र्यांचे बुके देऊन स्वागत केले पुढे होऊन महेशने पण टेबलावर ठेवला एक बुके दिला महेशनंतर विकासने मंत्र्यांना बुके दिला विकासने मंत्र्यांना बुके देऊन वाघमारी साहेबांना बुके देण्यास खुणावले वाघमारी साहेबांनी स्वतःला सावरले होते मंत्र्यांच्या समोर येत एक सॅल्यूट करून बुके देऊन स्वागत केले मला पण मंत्र्यांना बुके देण्याचा मान मिळाला सर्वांच्या स्वागताचा स्वीकार करून मंत्री महोदय हॉलमध्ये आले हॉलमधील रात्री टाकलेले बेड काढून टाकले होते हॉलच्या मधोमध मद, दोन सोपे एकमेकांना समांतर समोरासमोर ठेवले होते दोन्ही सोप्यांच्यामध्ये दोन टिपॉय शेजारी शेजारी, शेजारी चिकटून ठेवले होते टिपॉयवर लाल रंगाचे मखमली कापड होते ताज्या फुलांची एक एक गुलाबाच्या फुलांची फुलदाणी होती काचेचे ग्लास आणि पाण्याने भरल्या काचेचा जग होता पहिल्या दोन सोप्याना आडवा असा तिसरा सोपा होता या तिसऱ्या सोप्यासमोर तिसरा टिपॉय होता त्यावर मात्र फुलदाणी नव्हती की पाण्याचे ग्लास आणि पाण्याचा भरला जग नव्हता मखमली कापडावर काहीच नव्हते एका सोफ्यावर मध्यभागी मंत्री महोदय बसले मंत्री महोदयांच्या डाव्या बाजूला एक उच्च पोलीस अधिकारी बसला तर उजव्या बाजूला युसुफ बसला समोरच्या सोफ्यावर वाघमारे साहेबांना सोबत घेऊन एक पोलीस अधिकारी बसले सोबत मलाही बसायला सांगण्यात आलं तिसऱ्या सोफ्यावर विकास महेश आणि मंत्री महोदयांच्या सोबतला एक व्यक्ती बसला कदाचित तो मंत्र्यांचा पीए असावा पीएच्या हातात बऱ्याच फाईल्स होत्या त्याने फाईल्स रिकाम्या असणाऱ्या टिपाव्यावर ठेवल्या बाकी आलेले पोलीस अधिकारी आणि मंत्र्यासोबत आलेले अधिकारी दूर भिंतीना लागून असल्या सोफ्यावर बसले सकाळी आलेल्या कामगारापैकी तिघाणी मिळून कॉफीचे मग आणून आमच्या समोर ठेवले सर्वांनी कॉफीचा एक मग हाती घेतला कॉफी घेत घेत वाघमारे साहेबांचे शेजारी बसल्या अधिकारी गंभीर होत वाघमारी साहेबांना काहीतरी सांगायला सुरुवात केली वाघमारे साहेब आपल्या अधिकाऱ्यांकडे थोडे झुकून ते काय सांगतात ते काळजीपूर्वक ऐकू लागले मी वाघमारी साहेबांच्या शेजारीच होतो पण त्यांचे बोलणे स्पष्टपणे मला ऐकू येत नव्हते एखाद दुसरा शब्द कानावर पडत होता पण त्यातून काही शब्दबोध होत नव्हता सोबत असणारे सर्वजण शांतपणे कॉफी पित होते वाघमारी साहेबांचा कॉफीचा कप तसाच त्यांच्या हातात होता समोरचे अधिकारी मात्र कॉफीचा एक घोट घेत कधी महेशकडे हात करून बोलायचे तर कधी विकासकडे हात करून बोलायचे मध्येच मंत्री महोदयांच्या पियेकडे पाहत काहीतरी सांगायचे अधिकाऱ्याने ज्याच्याकडे हात केला त्याच्याकडे वाघमारे साहेब वळून पाहत त्यावेळी वाघमारे साहेबांच्या चेहऱ्यावर हावभाव कमालीचे बदलत असल्याचे जाणवले डोळे विस्फारले होते मध्येच वाघमारे साहेब आपले ओठ मिटून घेत तर कधी एखादा हुंकार भरत बोलता बोलता अधिकाऱ्याने मंत्री महोदयांकडे हात केला आणि शांत बसून राहिलेली कॉफी संपू लागले साहजिकच वाघमारे साहेब मंत्र्यांकडे पाहू लागले एक संयमित स्थिर नजर वाघमारे साहेबावर ठेवून मंत्री महोदयांच्या यांच्या तोंडून मोजके शब्द बाहेर पडले यापुढे तुम्हालाच सगळं पाहायचं आहे तुमची स्वतंत्र नेमणूक याकामी करण्यात आले आहे तुम्हाला तुमची टीम निवडण्याचा अधिकार आहे स्वतःची टीम तयार करून लवकरात लवकर हा गुंता सोडवा वाघमारी साहेबांनी नकारार्थी मान हलवली त्यांना अजून काहीतरी बोलायचं होतं पण इतक्यात जेवण तयार असल्याची वर्दी आली सर्वजण जेवणासाठी उठले मला मात्र या सर्व घटनेचा बोध होत नव्हता कालपासून नोकरासारखा वागणारा युसुफ आज मंत्र्याचे स्वागत करतो काय आता या क्षणी मंत्र्याच्या बाजूला बसतो काय वाघमारे साहेबांची नेमणूक कशावर केली कसला गुंता सोडवायचा होता माझ्यासाठी हे सगळं अनाकलनीय होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद